आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीच्या बर्गेमळा परिसरातील गुंडेवारी कायम करण्याची मागणी. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवेदन. इचलकरंजी येथील बर्गेमळा परिसरातील गुंडेवारी कायम करण्यात यावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, बर्गेमळा परिसरात कामगार शेतमजूर यांची मोठी संख्या आहे. त्यांनी 250 ते 600 स्क्वेअर फूट जागा खरेदी करून त्यावर साधे घर बांधले आहे. ही जागा सध्या शेती म्हणून असल्याने त्यावर कर्ज मिळत नाही, खरेदी विक्री व्यवहार होत नाहीत. त्यामुळे या परिसरात गुंठेवारी कायम करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत बोलताना कॉम्रेड सदाशिव मलाबादे म्हणाले, आतापर्यंत अनेक घर तिथं आहेत, गरिबांची माणसं तिथं राहतात, म्हणून आतापर्यंत कोणतीही गुंठेवारी निर्मितीकरण झाले नव्हते. त्या संदर्भामध्ये या नगरीच्या नगराध्यक्षांना, त्या परिसरात नागरिकांना घेऊन आम्ही मोर्चाद्वारे त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला क्लिअर सांगितले की याच्या संदर्भामध्ये जे काय शक्य असेल तेवढं, गरिबांच्यासाठी जे काही कमी आपल्याला लावता येते तर ते कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि तुम्ही प्रस्ताव नगरपालिकेकडे पाठवावा, तसा प्रस्ताव आल्यावर आम्ही निर्मितीकरण करण्यासाठी नगरपालिका या नागरिकांना मदत करेल.